विद्यार्थी मित्रांनो गणित भाग एक इयत्ता दहावी प्रकरण दुसरं वर्ग समीकरणे ए क्वाड्रॅटिक इक्वेशन या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय समीकरण सोडण्याचे सूत्र फॉर्म्युला फॉर सॉल्विंग ए क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण पाहणार आहोत या ठिकाणी हे वर्ग समीकरण कसं तयार केलं गेलं हे जरी परीक्षेला विचारत नसले तरीसुद्धा आपल्याला ओझरतं माहीत असणं आवश्यक आहे या ठिकाणी ए एक्स वर्ग अधिक अधिक सी या राशीला ने भागून या ठिकाणी ए हा शून्य असता कामा नये ए जर शून्य झाला तर वर्गपद शून्य होते म्हणून या ठिकाणी ए शून्य असता नये वर्गपद जर शून्य झालं तर हे वर्ग समीकरण होऊ शकत नाही ही, ही रेषीय समीकरण होते त्यामुळं या ठिकाणी किंवा रेषीय बहुपदी होऊ शकते म्हणून या ठिकाणी एक एक्स वर्गाधिक बेएक्स अधिक सी या समीकरणाच्या प्रत्येक पदाला एनं भागल्यानंतर एक्स वर्गच्या एक्स वर्ग भागिले ए एला ए गेल्यानंतर एक्स वर्ग राहिला बी एक्स भागिले ए म्हणजे बी भागिले ए एक्स अधिक सी भागिली ए अशी राशी मिळते ओके आजू या ठिकाणी एक्स वर्गाधिक बेएक्स अधिक सी शून्य लिहिलं नाही त्यामुळे ही वर्गीय राशी आहे ओके या ठिकाणी एक सवर्गा अधिक बी छेद ए एक साधिक सी भागली ए ही राशी दोन वर्गाच्या वजाबाकीच्या रूपात मांडून या ठिकाणी दोन वर्गाच्या वजाबाकीच्या रूपात मांडून एक सवर्गाधिक बी छेद ए एक साधिक सी भागली ए बरोबर शून्य या समीकरणाच्या म्हणजेच या ठिकाणी ए एक स्वर्गाधिक साधिक सी बरोबर शून्य या समीकरणाच्या सामान्य उकली किंवा मुळे आपल्याला मिळवता येतात पहा या ठिकाणी दोन्ही बाजूला एन B एकस, B A, C A या ठिकाणी एनं भागल्यानंतर आपल्याला एक्स वर्ग अधिक बी छेद एक्स बी छेद ए एक्स अधिक सी छेद ए बरोबर शून्य या ठिकाणी हे समीकरण मिळतं या ठिकाणी या समीकरणाच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी पहा या ठिकाणी काय मिळलेलं आहे बी छेद दोन ए कंसाचं वर्ग मिळवलेलं आहे दोन्ही बाजूला म्हणण्यापेक्षा डावीकडं बी छेद दोन ए कंसाचं वर्ग मिळवलेलं आहे आणि वजा पण करून टाकलेला आहे म्हणजे याला हे गेल्यानंतर जे मिळवलं तेही या ठिकाणी वजा केलेलं आहे म्हणजे मूळ समीकरणामध्ये बदल होता कामा नये याची दक्षता घेऊनच या ठिकाणी बी दोन एक अंशात वर्ग या ठिकाणी दोन मिळवलं आणि वजा केलेलं आहे बी छेद दोन एक अंशात वर्ग अधिक सी छेद ए बरोबर शून्य आहे तेच आहे शेवटचं जे पद आहे सी छेद ए आता या ठिकाणी एक्स वर्ग अधिक बी छेद ए एक्स अधिक या ठिकाणी बी छेद दोन ए कंसाचं वर्ग हे पूर्ण वर्ग समीकरण आहे याच्यासाठी आपल्याला पहिल्या पदाचं वर्ग म्हणून एक्स वर्गाचं एक्स आणि बी छेद दोन ए कंसाचं वर्गाचं वर्ग बी छेद दोन एक कंसाचं वर्ग आणि हे वजा बी छेद दोन एक कंसाचं वर्ग अधिक सी छेद ए बरोबर शून्य या ठिकाणी एक साधिक बी छेद दोन ए कंसात वर्ग बरोबर ही दोन्ही पदं पदळी घ्यायची या ठिकाणी वजा बी वर्ग छेद चार ए चार ए वर्ग उजवड गेल्यानंतर बी वर्ग छेद चार ए वर्ग आणि अधिक सी छेद ए पलीड गेल्यानंतर वजा सी छेद ए होईल ओके या ठिकाणी चार ए वर्ग आणि ए यांचा लसावी चार ए वर्ग आहे आणि दोन्ही या चा, ठिकाणी छेद चार ए वर्ग होण्यासाठी दोघांचाही बीवर्गाचा चार ए वर्ग आहेच वजा सी छेद चा ही या ठिकाणी छेद चार ए वर्ग आवश्यक आहे कारण लसाव एवढा दोघांचाही छेद होणं अपेक्षित आहे या ठिकाणी चार ए एक न गुंडल्यानंतर या ठिकाणी चार ए वर्ग येणार आणि एला चार एनं गुंडल्यानंतरच चार ए वर्ग येणार त्यामुळे अंशी तिवडीपट करायची वर्ग गुंडली एक वर्ग वजा सी गुणले चार ए वजा चार एशी आणि या ठिकाणी छेद आहे दोघांचंही चार ए वर्ग आपल्याला एक स अधिक बी छेद दोन ये कंसाचं बरो बर वर्ग बरोबर uh... okay. बी वर्ग वजा चार सी या दोघांना भागले चार ए वर्ग ओके या ठिकाणी दोन्ही भाऊचं वर्गमूळ काढल्यानंतर एक स अधिक बी छेद ये कंसाचं वर्गचं वर्गमूळ एक अधिक बी छेद दोन ये बरोबर वर्गमुळात अधिक वजा वर्गमळात बी वर्ग वजा चार एशी भागिले चा चार, चार, चार ए वर्ग वर्गमळातच लिहितो ओके नंतर पुढच्या पहिल्या वर्गमळ काढूया एक्स अधिक बी छेद दोन छे ए बरोबर अधिक वजा बी वर्ग वजा चार ए एशी चार वर्गमळात चार ए वर्गाचं वर्गमळ दोन ए ओके म्हणून या ठिकाणी एक स बरोबर हा अधिक बी छेद ए उजवीकडं गेल्यानंतर वजा होणार वजा बी, छे दोन वजा बी वजा है। है दोन छेद दोन ए अधिक वजा वर्ग वजा चार सी वर्गमात आहे यालाही भागले दोन ए स बरोबर या ठिकाणी दोघांचाही छेद दोन ए आहे त्यामुळं वजा बी दोन छेदाबद्दल एकच छेद मांडूया वजा बी अधिक वजा वर्गमात बी वर्ग वजा चार एशी आणि दोघांनाही भागले दोन ए ओके अशा पद्धतीनं सूत्र <Supne> मिळालं आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे काढण्याचं सूत्र किंवा सूत्राचा वापर करून आपण वर्ग समीकरण सोडणार आहोत एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमात वर्ग वजा चार एशी सर्वाला भगिले दोन ये ओके याकडे बी आहे मधल्या पदाचा सगुणक आहे अधिक वजा इथं वर्गमात वर्ग वजा चार एशी या विवेचकाची किंमत काढून या ठिकाणी आपण वर्गमात वर्ग, वर्ग वजा चार ऐशीची किंमत लिहायची या आहे एक्स वर्गाचा वर्गपदाचा सगुणक सी आहे स्थिरपद ओके सर्वाला बघितले दोन ये दोन गुल्ले पहिल्या वर्गपदाचा सगुणक आहे ओके हिअर डिवायडिंग बोथ साईड्स बाय ए वी गेट एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स प्लस बी अपॉन टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो डिवायडिंग बोथ साईड्स बाय ए वी गेट एक्स स्क्वेअर ए कॅन्सल plus b upon ax plus c upon a is equal to 0. Okay. Adding uh, b upon 2a bracket square and subtracting minus b upon 2a bracket square. bx square plus b upon ax plus c upon a is equal to 0. Keep as it is. This is a perfect uh, square. Uh, completing square root semi uh, equation. That means square root of x square is x. स्क्वेअर उठ ऑफ बी अपॉन टू ए ब्रॅकेट स्क्वेअर बी अपॉन ए एक्स प्लस बी अपॉन ट्वास ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन एक्वेअर ओके मायनस बी आपण मायनस बी स्क्वेअर अपॉन टू ए स्क्वेअर फोर ए स्क्वेअर प्लस सी सीन इज टू झिरो टेकिंग मायनस बी स्क्वेअर फोर ए स्क्वेअर प्लस सी अपॉन ए फ्रॉम आर ए एल एच एस टू आर एच एस वी गेट एक्स प्लस बी अपॉन टू ए ब्रॅकेट्स क्रिज टू बी स्क्वेअर अपॉन फोर ए फोर ए स्क्वेअर मायनस सी अपॉन ए टेक आहे एल सी एम ऑफ फोर ए स्क्वेअर ए इज फोर ए स्क्वेअर दॅट मीन्स एक्स प्लस बी अपॉन टू ए ब्रॅकेट्स क्वेजल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन फोर ए स्क्वेअर ओके Taking square root of both sides x plus b upon 2a is equal to plus minus under root b square minus 4ac upon 4a square. Okay. That means plus minus under root b square minus 4AT, 4ac square root of 4a square twice. A, okay. That means x is equal to taking plus 2 upon plus b upon 2a from LHS to RHS, we get minus 2 upon a plus or plus or minus. अंडरवुड बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए दॅट मीन्स टू ए टू ए एल सेम इज सेम दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडरवुड बी स्क्वेअर मायनस फोर ए सी टोटली डिवायडेड बाय ट्वाईस ए दॅट मीन्स सोल्युशन ऑफ ए क्वाटेटिक इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस अंडरवुड बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए और माईनेस माईनेस ए, आर एक्स इज इक्वल टू मायनस बी मायनस हंड्रेड बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ऑपॉन टॉईस ए दीज आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद